ಸೊಳ್ಳವ ಸೊಳ್ಳ ಕಾಕಿ ಬಸ್ ಮಾರ್ತಕ ಮನೆ ಸೊಳ್ಳಿ ಥಮ್ಮದು ಥಮ್ಮದು ಥಮ್ಮ शंभू माय काम जे होतं विनंती केलं आता तुम्हाला दाखवून घेऊन दिलं सारो भाऊला शिवलाल तुम्ही खूप चांगलं काम केलं मला आता गावात दोन चार झाली भेटू दे अरे लोकायले गावात भेटायपेक्षा तुमचा पोऱ्या देजो जाऊ जाऊ बसते त्याच्या मागचे साल्ट उडवा पहिले त्याने पा कुठे आहे पाय तुम्ही कुठे आहे हरामखोर चालू येतो मी असत गेलो बाई गे रे भाऊ हनुमान मले महाराज मले हसत होते ते आता घेर टोले कसं आहे तर चला जा लागीन मुळशिरामच्या आठी जरास गजून तेल मीठ लावा लागीन जमके करा लागीन कार्यक्रम आजच्या कमेंट्स करणाऱ्यांची नाव यश लोणारे आणि चंद्रकांत आवरे कमेंट्स केल्या तर तुमची नावं घेतली जातील चॅनलवरती आणि सबस्क्राईब करून घ्या पाटील सोयाबीन झालं फवारणं हो पाटील तुमचं झालंय शिंदा रेडिएशन काम सार पाटलाचं काम एक नंबर आहे ना हो परशूट मारून ओके अशीन गवत निघायचं काम नाही झळी लागू की काही हो मी हनुमान एक नंबर आहे पाटलाचं काम यंदा कोणतंच गवताचं औषध आपण मारणार नाही परशूट नाही कोणतंच काही नाही यंदा वाया आणि दर अरे पाटील आपली गवताळी जमीन आहे सांगा किती की निंचान पुरती का निंदेले एक असं आणला फवारा मारून दिला टेन्शनचं काम नाही तुल सांग आपलं पोट जमिनीवर आहे पण आपण पेस्टिसाइड आणून राहिलो जमिनीवर फवारून राहिलो आता त्या जमिनीतले जीवाणू मरतील नाहीत का जीवाणू राहतील का त्या जमिनीमध्ये हा जीवाणूच राहिले नाही तर पुढे पीक होईन का तर पुढे जमिनी बंजर होतील बा काहीच उगवणार नाही का त्याच्यात असं आहे त्याच्यापेक्षा बाबा नाही फवारलं तर पुरलं ते दोन दिवसाचे टोले पुरतील आपल्याला तुम्ही तर लय म्हणून राहिले अरे गावात राजा पहिले तुम्ही नसतं नान लावला लो पहिले हे फवारा ते फवारा इकून आणली मी औषध आणि तिकून आणली मी औषध सारा गाव नाचवलो राजा तुम्ही ना आता म्हणता की मी फवारत नाही हे कसं काय झालं बाबा मी कृषी विज्ञान केंद्रात गेलतो त्याच्याशी मी चर्चा केली काय काय ड्रॉबॅक आहेत बा त्याचे काय काय नाही आहे त्यामुळे मी आता काही ते फवारत नाही मी ते सोडून दिलं आता मी जीव अमृत दशपर्णी अर्क हेच याच्यावरच म्हणजे ट्रायकोडर्मा असेल पीएनजी असेल म्हणजे हे जे काही जैविक खतं असतील आणि आपलं गावरानी काही जे काही होत असेल त्याच्यावरच आपण जमीन आता पिकवायचे असं आपण ठरवलंय आता काय बाबा तुमचं मस्त मस्त आहे हनुमान्या हनुमान्या काय आला घरी चाल तू लवकर लवकर घरी चाल ठीक उठून लवकर रिकाम्या लोकात नुसतं फल्ले मारायला पाहिजे त्याने घरी लवकर काय झालं शीन काही रिकामे काम केली असतील हनुमान्यानं घरी म्हणून तो गरम झाला तो बाबा मी जातो वावरात चक्कर मारून येतो पाटील मी जातो बकरेल तारा आणतो आता हनुमान तर येत नाही मला जा लागेल ऍक्च्युली आई बाबा पण मारून आला आई लवकर बाबा पूर्वी पाठच लाल कर तुम्ही आज हा आई बाबा पण मारून आला मारू नका ना त्याला मारू नका ना काय केलं त्याला तू मनात शिल्लक भादरू नको हा मले या पोराची लाल करू दे मला तू हा आले अगो झाला पण तुम्ही त्याला काऊन मारून राहिले घेणं ना देणं त्याला गुन्हा सांगा काय आहे काय केलं त्यानं ते तर सांग हा पोऱ्या पुऱ्या शिल्लो का हा माझरतोच पोऱ्या माझरतोच चांगला नाही की हा भाड खाऊ पापा शिव्या देऊन राहिले तुम्ही झालं काय ते तर सांगा आय आय बाय बोललाय ए बाबू कमी मारलं तुले तर उलटा टांगून मारला असता व्या हराम खोरा त्यानं आपल्या वावरात फिरलो त्याच्याजवळ जाऊ जाऊ बसतो त्याच्याजवळ जाऊ जाऊ बसतो काय मांजा दिला तुले हा शांतीच्या नामे जाणं लागते हरामखोर बाबा मला काय माहित नाही त्यातलं काहीच नाही तुम्ही मला काय मारून राहिले माय काय बोलते मग त्याच्यात ए तुले समजत नाही का उद्दी हस खाय झाला तुले हा जो आपली खाजून राहिला तू त्याच्याजवळ जाऊ जाऊ बसतो काय गोरच काय त्यानं आपल्या वावरात फिरलं तुला माहित नव्हतं का त्याच्या जाऊ जाऊ बसतो तू काय करून राहिला तर तुला समजत नाही का वावरात जाऊन पहा चक्कर मारा तू अक्कल नाही का तुले हा कुठे जायला का फिरेले तू अक्कल हा मग आता त्याची काय गलती आहे तुम्ही तेच ते लावून राहिले बा
त्याला जे झालं ते झालं, आता त्याला काय मारून राहिले तुम्ही? तू जर बाबू आता त्याच्याजवळ जर मला दिसला का तरी दोन तीन झपके मारले, आता उलटा करून मारीन. हा तिच्या तोंडावर तोंडीने ठेवायचं, त्याच्यावर जायचं नाही. हा आता सांगून राहिल तुले, आता जातो मी गावात, पण पाहतो ते वावरात भानगड गायचं. जातो मी बापा गावात, जा चक्कर मारण्यावर. माय काय गलती आहे का सांग बा, आता मला माहित आहे का ती तुझ्या गलतीच बरोबर, मला काय गलती मारलं बाबा. पण मग तुला काय आलं बापा एवढं गावात फिरायला लागते रे, याच्या त्याच्या घरी जाऊन बसत काही काम नाही बा. आपलं घर भलं ना, पण भलं आपलं वावर भलं, पण तू नाही बापा जाऊ जाऊ बसत. एक ना एक दिवस तुला मार खानच होता. आई मी गावात जाऊन येतो फक्त एकदा, 5 मिनिटं झालं. जाऊ नको रे बापा, ते बाबगी पाला आता 5-10 मिनिटात घरी म्हणून गेला का हा चकोरा मारायला. अजून दांडू खाशील बापा. नाही नाही असा जातो असा येतो. पाटील आपल्या वावराला चाल सांगता तेवढे आलेले बाबा वावरात काय होत. पाटील त्या नाम्यानं शांतीनं मावाराज एक तास फिरलो. सांगा राजा किती हरामखोरी आहे तेवढं. चला बा तुम्ही पाहा तेवढं. हे पुरं सांग ना तू, काय झालं काय नाही, त्यांना काऊन फिरलं. पाटील आम्ही होतो घरी, आम्ही काय वावरात नव्हतो. मग त्यानं बरोबर संधी साधली ती, त्यानंच पाहिला आणि गेलेन लावून करून टाकली. एक तास तुरी तास लावलं, बिन माडव्यानं पाहिलं ना, उकळून पाहिलं म्या. सांगा बा पाटील असं चालते का? बरं जाऊ ना आपण. म्हटलं गडा यंदा येतच नाही का, मागच्या अशी तुकारामचं होतं वावराची भानगड, यंदा तू ये. जाऊ जाऊ काही टेन्शन नाही, कुठे येतो मी. हे जा बरं नक्की, मी अजून 2-3 जणांना सांगतो. घेणं चहा की घेणं. नाही पाटील माझी मनस्थिती बिघडेला, मी त्या फ्या काही घेत नाही. मला फक्त आता लोक सांगू द्या, पण मला वावरात घेऊन जाऊ द्या. हे हा तमाशा वाढला ना आता, यानं एकटं फालतो खाजवली माई. बरं सांग सांग. असं आमच्या वावराईच्या कामगिऱ्या सुरू झाल्या, पेरण्या सुरू झाल्या की वावराच्या भानगडी वाढल्या. लोक येऊ जाऊ त्या धुऱ्यावरच येतात. काय त्या धुऱ्यात काय पोळेला, इकडे लागलं असतं अर्धा एक कर पोळीत असते, ते नाही दिसत. पण येऊन जाऊन त्या धुऱ्यातच तास पेरतात. आता नाम देऊन शांती नावा दिलात बा गावामध्ये, कोणतं काही असलं कारण असलं की पोळी असतात. येईन असं करायला पाहिजे का? हे हरामखोर निघाले. सांगा आता पास लागेन मले, काल जातोच मी. सरपंच यंदा फेरणं लय लेट आहे का? यंदा पाणी लय लेट पडलं रे बा. सरपंच हे काम आहे राजा. उशिरा मग काय काम पडलं? बा शांतीनं नाम्यानं मावारात एक तास फिरलं, आम्ही होतो घरी, त्याने शाळा गेली तिकडे. सांगा बा सरपंच हे शोभते का त्या नाम्याले शांतीले? नाही हो मुंशीराम भाऊ तुमची काही गलती झाली शिन पाया गया हा ना, तुम्हाला आमचंच खोटं वाटेल ना, तुमचा गुळी आहे तो नामदेव. आता आमच्याकडून काय भाग घेणार आहे तुम्ही? पचटलो घेऊन तर पा वावरा लोक, आम्ही तुम्हाला सांगायला आलो बा. तर खोटं वाटशील तर शिवलाले बोलवतो, शिवलाल होता माझ्यासोबत पायाले. बापरे खूप मोठा धूर माणूस होता गावातला शिवलाल. बापरे चांगलीच कांडी फिरवल्या वाटते. सो काही नाही मुंशी नाम भाऊ, नामदेव माझा दोस्त आहे की काही आहे, मला काही घेणं देणं नाही. तुम्ही ना मला वावरा लोक बोलावलो, मी तुमच्या वावरात येईन. तुम्ही टेन्शन काही घेऊ नका, मी सकाळी हजर आहे जडीचा. याच्यात काही दोस्तीन फोस्ती काही नाही, रवी सारखे आहेत आपल्यासाठी. येतो बा सरपंच, तेवढं पा बा फक्त. रामदास तू बी येतो बा, म्हणशील मग सांगितलं नाही, आता त्या घरीच चाललो होतो मी. योगा योग तू बी सापडला अटीचा. हो म्हणजे राम भाऊ येतो मी. येतो रे गड. अरे एकाचे दोन या शिवल्यानंच केले, हे शिवल्यानंच पिन मारली. हे दादा दिसूनच राहिलं, पण हे नामदेवली शोभलं नाही बा, याच्या वावरात तास फेरणं हा काय खोटा बोलत असेल का? नाही आता तरी सा प्रत्यक्ष गेल्याशिवाय तर काही आपण वाटून सांगू शकत नाही. आणि त्यातल्या ज्या त्याच्या शिवल्या तर कांडी फिरवायचं काम करायला लागत्यानं, कसं ही असू शकते. आपल्याला पाहा लागेल जाऊ. मग सरपंच सकाळी जाऊ जाऊ. आमदे ते वावराचं काय मॅटर आहे, तुम्ही एक तास पेरलं म्हणतात मुशिरंबाच्या वावरात. तुम्ही पेरू तर नाही शकत, पण काय मॅटर काय ते समजून मी नाही राहिलं बा काय. तो म्हणजे राम 10-15 लोक घेऊन वावरात येऊन राहिला. तू वावरात वावरात आज तुला समजेन काय आहे तिथं. सांगत नाही का मग तुम्ही काय आहे? तू वावरात आला की तुला दिसते काय आहे काय नाही, तर सांगायचं कामच नाही ना, सांगून काय करशील तू सांग मला. हा आमदे भाऊ एका ठिकाणी बसता राजा नाहीच मारली तुम्ही ना, हा सोपते का तुम्हाला हे? नुसतं गोळगोळ बोलता राजा तुम्ही बरोबर, मस्त बोट फिरल तुम्ही ना, तर शोभत नाही तुम्हाला हे. एक तास काढला तुम्ही राजा, मान गरम होऊ नको, गरम होऊ नको ना. तुला वाटते का मी गलत आहे असं वाटून राहिलं का तुले? हा सांग बा तू, तू काल वावरात येतो तुला दाखव तुम्ही काय. तर राजा नामदेव आपले संबंध असल्यावर तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे राजा, महाराज पेरलं तुम्ही ना. या ठिकाणी जर दुसरा असता की नाही मी झोडला असता आदलो,
पण आता कसं तुम्ही आहे म्हणून काही बोलता येऊन नाही राहिलं. असं काऊन केलं तुम्ही हे मला सांगा. हा एवढं गोड असल्यावर तुम्ही का बोट फिरवलं हे सांगा मला पहिले. मी हनुमान तुझ्याशी आता काहीच बोलायची माझी इच्छा नाही आहे त्या विषयावर. तू आहे की नाही तू वावरात ये सकाळी. त्या बाप आता 5-25 लोक आणून राहिला त्याच्या देखत आपण पाहू काय आहे. अरे गळा झगडू सांगणार का दोस्तीत कुस्ती आणले का हे घेणार देणार आहे बा हे. अरे बा आता नामदेव म्हणून राहिले ना वावरात ये तर आपण वावरातच जाऊ पाहू ना काय तर नामदेवचं म्हणणं. नामदेव काही जर हुकलं की नाही आपलं मुळलं असं समजून जाला मग तुम्ही मग पाहणार नाही मग आपला दोस्ताला आहे की काय आहे एका ठिकाणी बसतो आपण अहो सांगून देतो मी तुम्हाला खनक आवाजात. नामदेव कसं आहे हे काल सर समजते टेन्शन घे नको तरी माडोक सकाव नको. बापा रे मुन्शीराम सोबत तर शकुनी बी आहे बापा काय मॅटर आहे. अरे काय मुन्शीराम कुकड्याला काय बुडबा तुमच्याकडेच काम होत ना. काय रे बा आमच्याजवळ आता आमच्याजवळ काय आहे हातच मुच तर सारा दिला आम्ही ना तुम्हाला आता काय आमच्याजवळ बापा. मले तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही तुमच्याकडून काही पाहिजे नाही मले फक्त मावरा लोक चाला तुम्ही त्या नामदेवानं शांतानं मावरात एक तास फिरलो तेवढं फक्त पायाला चाला बा तुम्ही. बरं बरं म्हणजे नामदेव ह्या उचा बजा करायला लागला का दुसऱ्या वावरात फिरून राहायला लागा एवढी मोठी जमीन कमी बोलली का त्याले हायले खराम कर झाला का रे डॅनी. बा आजकालच्या काळात कोणाची नीती बदली काही सांगता येत नाही लोकांचे हौदोशे असले तरी बुंदोशे जमा जमा करतातच लोक एवढे काय आता धुऱ्यात काय पळेला काय माहित. मुश्राम तू काय टेन्शन घेऊ नको सकाळी येतो आम्ही आपल्या जो बेदबी असते सोबत टेन्शन घेऊ नको तू. हा त्या पाठी मागे डॅनी टेन्शन घेऊ नको. बुडे बा एवढं म्हटलं हेच खूप झालं बाबा बुडे फाईट करायला तयार आहे. बरं बुडबा येतो मी रंबो सरेल सांगितलं ना बंदे गावातले जमा करा तडीसा आणि माझी शांतीची पुरी खोल पिटिंगच झाली पाहिजे तडीसा तिचा इज्जतचा पुरा कचरा कचरा झाला पाहिजे. टेन्शन नको घेऊ मी सरेल सांगितलं. बा नामदेव नाही हे धंदे लावले सांगतो आता आयनर बा कोणाची नीती बदलीन काही सांगता येत नाही हा जमाना एक तर कलियुग आहे या कलियुगात काही होते. चल बा जाऊ सकाळी पाहू काय ते भांडण अरे बा सकाळी जा आणि ते कसं तामाकून चुना घेतो नाही तरी भिकारी आणि कोणाकोणाला मागायचं काम नाही पडलो पाहिजे. हो अबे घेतो ना तामाकून चुना मा सोबतच असते तू याच नसते तूच फुकट्या खाणारा. बाबा तुम्हाला गावात काय चालू आहे काय माहित आहे की नाही. तिकडे मला तर काहीच माहित नाही बा काय झालं गावात. अरे त्या मुन्शीरामच्या वावरात एक तास पेरलो त्या नामदेव भाऊ नाही रे हा नामदेव करते का तसा नामदेव शांत नाही करत तशी नाही बाबू काही बोलून राहिला का रे. बाबा साऱ्या गावात माझं नाही बाबा मी आता गेलतो गावात तुम्हाला सांगितलं एक दोन जण चालू म्हणून मॅटर त्याची काही झमकली बी होती. आता आपल्याला काय आपण का पाहिलं डोयानं बू तू बी आता आपल्या वावराचे धुरे धारे पायत जाय बरं लोक लो बेकारात धुरे धारेच कोरकार करतात. हो म्हणजे लय खांडू खराबे काम होईल लक्ष द्यायचं बाबू. बाबा टेन्शन नका घेऊ आपल्या जो टेम्पेशी बजेटच नसते आपला हेडगावला की आपला जो टेम्पोच निघते. टेम्पो भेंपो काढतो नको रे बाबा कोणाला मारतो नको. आता तुला काही एवढं काही माहित नाही आपल्या वावराबद्दल मी तुले बाबा सविस्तररित्या धुरे धारे सर्व दाखवून देईन झाळं किती आहेत काय आहेत कसं आहे आपलं कुठून येते काय येते ते सर्व दाखवीन मी तुले कुठे खुणा आहेत काय आहे हे सर्व मी तुला दाखवीन. आता खुणा घेण्या दाखवायपेक्षा माकणी जर टाकली आपण आता माकणी आणली तर ते पक्क्या खुणा होता मग डायरेक्ट सिमेंटच्याच खुणा आणतो ना त्याचा कंपाऊंड मारून घेतो. माझं तरी पुण्यात पैसे जमा करायला लागले तेवढ्यात कंपाऊंड होऊन जाते आपलं 4-5 लाखात बंदा वावर टेन्शनचं काम नाही तू इकडे नाही मी तिकडे नाही. हे तर चांगलं आहे बाबू मग करत असेल तर बाबा हे तर सोन्याहून पिऊ आहे मग टेन्शनचंच काम नाही वादावादीचं टेन्शनच नाही मग माझं काही खडकू नाही आहे. मी काही टेन्शन घेऊ नका मी करतो पद्धतशीर चला मग मी येतो गावातून. हो तिकडे काही जाशीन गिशीन बाहेर तर जसं पिंपळ असेल गावाला जर जाशीत तर पान सुपारी आणलो बा तेवढी तामाकू आणलो. बरं आणतो ना काय बा पेटलो बोल आमच्या गावात वादळ धुरे धारे याच्यावर येतात लोक मस्तीखोर काय या धुरीत काय पडेला काय माहित बा येईल माहित बा हे झालं की आमच्याकडून पेटते काय आमच्याकडून बी एक शिल्लक आहे बांधर काय बा या धुरे फुलणार काय अकोला असतील काय माहित कुठे खायला जातात काय माहित येऊन जाऊन धुरे येतच मरतात तिकडे वावर लागलं तर कोणीच राहायचं यायचं हराम खोरायचं. सरपंच पा बाटी हे मी आता खोटे बोलून राहिलो का हे तुमच्या डोळ्यान पा
काय तिथं मागे लायन होता. हो आम्हाला दिसून राहिलं, शांत राह तू, गेले नामेल शोपतात का हे काम. मारा तास पेरलं ना सांगा पाटील, शोपतात का हे भाऊबाशी तू मोठी करतात, हे दडी दडी तोंडा घालायचे काम करतात दोघे नवरा बायको. हा आणि हे तिथं मी गेली ना तर साधू. अरे नामदेव काय चॅप्टर आहे औरच पेरलं डायरेक्ट कडाया. नामदेवचं काम कसं आहे, मी नाही त्यातली कळी लातली कारण बरोबर गेम जमवला, एक तास घेतलं वाढून औरात. हे भयका भयकी करायला लागेल ना डिसायचा जरा. अरे आम्ही तर घरीच राहिलो असतो झपेल, आम्हाला माहिती पडलो नसतं हे. पण हे शिवलाल शिवलालच्या डोळ्यात पाहिलं, हे तास लावून राहिले दोघं नंबर खाऊ कारण शिवला पाहिलं तू ना. हा मुन्शीराम भाऊ मी माझ्या डोळ्यात पाहिलं, सरपंच पाटील माझ्या डोळ्यात पाहिलं मी ना, हे दोघं नवरा बायको तास टोचून राहिलचे. शिवलाल थोडासा खंड ठेव जरासा, थांबून जाय तू. आता यात काय बोला नामदेव ना धुरेच्या ऐकून पेरायला काय बोला, काही मला सोसूनच नाही राहिला. नामदेव हा का तू तर माझ हा धुरेच्या ऐकून ऐकून आहे का तू यावर. अरे यो का नामदेव कोणाकडून अपेक्षा ठेवा रे आम्ही. हा चांगले चांगले, आता तुझे नाव आहे गड्या गावामध्ये, चार लोक तुला काही गोष्टी विचारायला येतात पण तू ना असे काम करा. हा नामदेव पण तुला हे शोभलं नाही गड्या. हा मुशीराम गरीब आहे तू त्याच्या वावरात पेरून राहिला. हा तुला वाटते का काही जरा पाटील सरपंच हे माही चुकी झाली, आता हे तुम्हाला दिसून राहिला म्हणून तुम्ही मला म्हणून राहिले, पण अंदरच्या काही चुका आहेत ते त्या दिसतात काय तुम्हाला, ते नाही विचारत कोणी. कोणती चूक केली रे, कोणती चूक केली, काय बोलून आला तू रे मागील बाबू तुले. हा शिल्लक बोलशील तर कोणती चूक केली रे रामखोरा रे. आम्हाला काय बोला तू ना डिसा, काय अंदरचं काय आहे हे तर आम्हाला सांगशील नामदेव, पोस्ट सांग ना तू काय आहे. हा हे आता 5-25 लोक जमा झाले याच्यासाठी झाले जमा, पूर्ण पूर्ण सांग काय आहे. मुन्शीरामचा वावर आणि मा वावर बापदादी इस्टेट आहे. आता मा बापाच्या काळामध्ये हा धुरा होता 5 फुटाचा. हा आणि आता हा धुरा एका हितीचा बी नाहीये, तुम्ही पाहून घ्या तुमच्या डोळ्यानं काय आहे तो पान. हा धुरा आजच्या 2-3 जणांनी पाहिले असेल का पाटील, तुम्ही नाही पाहिलं असेल, रघु बुड्या नाही पाहिलं असेल, मोतीराम बुड्या नाही पाहिलं असेल, तिकडून समाधान भाऊ नाही पाहिलं असेल. या मुन्शीरामले दरवर्षी सांगत जा गळ्या करू नको ना, गळ्या करू नको ना, हा रिकामे काम करतो, गळ्या करू नको ना, हा रिकामे काम करतो. सांगा याचे रिकामे काम सरत नाहीत, यानं हा 5 फुटाचा धुरा 4 इंच आणून ठेवला. तसं म्हणणार की मी न कोरला आहे, अरे कोरला तर तू ना, तू ना तू खिंड पाडली या धुऱ्याले, सांगून राहिला का तू. नामदेव तू बरोबर आहे, 5 फुटाचा धुरा होताच हा आम्ही नामच्या डोळ्यानं पाहिलाय. ठीक आहे ठीक आहे, आता पहिले 5 फुटाचा होता, आता एका मिनिमम 1 फुटाचा जरी पाहिजे काय रे मुन्शीरा. पाटील मी काहीच नाही केलं धुरेल हातीने लाच, मी येतोही नाही अटीसा, यानंच कोरलं हे ट्रॅक्टर न काय सांगा. आलं हराम खोरा तुम्हाला दिसते तसं नाही हा नाम्या, मी नाही त्यातली कोळी लातली असा माणूस आहे हा. सरपंच पाटील मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय धुऱ्या फोडताना ट्रॅक्टर घालत्या डायरेक्ट धुऱ्यात. त्या तू मधा मधा चबर चबर करू नको, हिजभर असलं तर हातभर करायचं काम तू ये, बोल नको मधात चबरेपणा नको रोटीसा. सांगा आता हे तर जाऊ द्या, अजून तुम्हाला दाखवतो मी पुढे काय तमाशा मांडायला येण्याचा, अजून दाखवतो तुम्हाला पुढचं. चल दाखव दाखव बरं येईल, आज पुऱ्या यायचं निपटायलाच करून जाणार आपल्याली, अटीच मोडणार आहे व्हिडिओ. आहे तुम्हाला खोडसर धंदे दिसून राहिले की मी धुऱ्या चिकून देरलं, मी हे जाणून देरेलाय सरपंच पाटील तुम्हाला सांगतो की हे कोणाला दिसत नव्हतं ना इकडे हात, इथं मग काय करते त्याला दरवर्षी सांगून राहिलं मी, याची रिकामे काम करू नको, तू वावर मधून घे, जटून येत असेल तटून घे तू या वावर तू. हा पण हा इकडे काही बंडिंग खंदीन तिकडे काही धुरा कोरीन याचे काम हे धंदे गेले रे मावारात, मी मावारात पाणी काढलं म्या. हा तुला काय करावं लागते, खोडसा धंदे गेले दरवर्षी तोच खोडसा धंदे करून राहिला. मुर्शीराम जरा शांतता ठेव ना. हा तर नामदेव काही गरम मध्ये बोलून नाही राहिला काही बोललं तिथे बुडो काय. मुन्शीराम भाऊ तुम्ही काय थंड्या थंड्यात घेऊन राहिलो, झोडा न यायले विचार घेऊन राहिला सदस्य. मुन्शीराम तू थोडा चुप राह, हे बंडिंग कोण खंदेला हे मला पहिले सांगा. मी खंदेल त्याच्या मुन्शीरामनाच खंदेला. मुन्शीराम तू खंदेला का हे. हा मीनच खंदेला, ते महाराज पाणी घुसत नाही याचं मी ते खोदून टाकली. मुन्शीराम लेखा असं करत असतात का, अर्धी माती तिकून टाकता अर्धी माती इकून टाकता मंदातून पाणी काढून देता, हे प्रे माझी गोष्ट. पण पाटील तुम्ही म्हणसान की मी याचं वावर पेरलं, मी याले सांगून आलो 50 केप सांगितलं की वावर मोजून घे, हा मोजायला तयार आहे का विचारा त्याला, नाचं काम येत नाही तुझे तू मोज माय मी मोजीन, टेन्शनचं काम नाही ना. हा मुन्शीराम भाऊ नामदेव म्हटलं का तुम्हाला की वावर मोजून घ्या म्हणून, तर बाबा दरवर्षी कुरकुर करते तो. हा त्याचं त्याला मोजायला लावा ना, माझ्या पैशेनीच मोजा फोजेले.
काय गळ्या मुंशीला भांडणं वाढून राहिला. 3-4 हजाराची गोष्ट नाही लेखा. तो त्याचा वावर मोजून तू तू वावर मोज, जटून धुरा येईन तटून आखून घ्या. 2 फुटाचा धुरा ठेवा. हा निकाय लोक लोक तुम्ही दोन्ही बी प्रतिष्ठित असल्यावर गावामध्ये रिकामे काम करून राहिले. मोजायला तयार आहे मावर, मी आधी मोजणी आणतो. पैसे भरायला तयार आहे मी. वावरातून जर याच्या 2-3 ते 4 टिपना बी आल्या तर मी द्यायला तयार. हा मग तुम्ही मोजून घ्या मग. नाही नाही मी मोजतच नाही. मोजा बुजायचं नका सांगू आपल्याला. नाही वावर नको मोजू, मग बस भांडणं करत बोलत जाय आम्हाला दरवर्षी अटीसा. काय गळा मोजून घे वावर, जे आलं ते घ्या. श्रीराम हा येडापणा करू नको, तू मोजून घे वावर. मी मोजणी आणतो पण अर्धे पैसे नामदोल द्यायला लागतील पण अर्धे पैसे मी देईन. हुशार रे, ते वावर मोजशील तू आणि अर्धे पैसे मी देऊ. मी काय देऊ पैसे? मी मोजणी आणतच नाही. माया 2 टिपना त्याच्या वावरात वावर आहे, मी आणतच नाही ना. श्रीराम भाऊ गोळ गोलाबीन करून घ्या का, मोजून घ्या. तो म्हणतो मोजून घ्या तर मोजून घ्या. त्याच्या वावरात जर 2 टिपना आल्या तुमच्या तर मी दिला द्यायला बसेल अटीसा, मी देईन. हा आणि त्यांना नाही दिल्या तर मग वावरातल्या देईन 2 टिपना तुम्हाला. बस हे जबान आहे आपली. काले भांडणं करतो गळ्या फालतू, हित भऱ्या हात भऱ्यासाठी मोजून घेन तू. त्याचे म्हणणं आहे ना मोजून घ्या, मोजून घ्या. हे रिकामे काम बोलत होतात मग. सरपंच तुम्हाला डायरेक्ट सांगतो, पाटील तुम्हाला सांगतो, मला घालणार मावराला कंपाऊंड. मला मोजणं गरजेचं आहे कारण की जटून येते तटून माय मी कंपाऊंड घालणार आहे आणि मला हरणाचा डुकऱ्याचा भलता त्रास आहे. बरं पाटील तुम्ही म्हणून राहिले, तुम्ही मोजून घेतो बरं, पण आलं तर तुम्हाला द्यायला की काढू. हा तो हराम खोर आहे, शांती हराम खोर आहे. भाऊ तुम्ही माझं नाव काय घेऊन राहिले बापा? मी काही बोलली का तुम्हाला? काही काम नाही बा, बिनकामानं. हे वावर मोजून घ्या बापा, आमच्या इकडे निघलं तर आम्ही देतो. जेवढं निघेल त्याच्या 1 फूट शिल्लक देऊ वाटलं असतं, पण तुमचं मोजून घ्या पहिले. मोजून घ्या, हे काही वाळू नका. नगरात काही मजा नाही गडे हो. चांगले चांगले लोक आपल्या गावातले भांडणं करायला लागले तर मग कसं होईल? बरं बरं पाटील तुम्ही म्हणता तुम्ही मोजणी आणतो मोजून घेतो, पण हे आता शोभलं नाही बरं. मी तर मान्यच करून आलो माय शोभलं नाही म्हणून, पण मी हे कासाठी केलं, वावर मोजासाठी केलं. मला कारण की मोजणं आहे वावर, माई मोजतो मी, तू ये तू मोजून घे. टेन्शनचं काम नाही, भांडणाचं मुई नाही. धुरा असो की नसो काही किंकिंग करायचं कामच नाही ना. मी डायरेक्ट कंपाऊंड घालून राहिलो, ते ऐकून मी नाही, मी माय ऐकून तू नाही. तुमच्या गावात सुद्धा असेच वाद असतील धुऱ्याचे, बंडी गायचे, वावरायचे, तर हे निपटून टाका. याच्यात काही अर्थ पडेल नाही. तुम्ही खलास होता आणि तो समोरचाही खलास होते. यापेक्षा समंजस्यपणा घ्या, दोघे जण मोजून घ्या. ज्याचं येत असेल त्याला देऊन टाका, त्याच्या याच्यात आपलं येईन तर आपलं घेऊन टाका. प्रेमानं साऱ्या गोष्टी करा. ते शेतीचे कोणाकोणाचे वाद चालू आहेत हे कमेंट्स मध्ये कळवा. मित्र हो, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. नवीन जे असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला. चला हा भाग संपलेला आहे, सबस्क्राईब करून घ्या. उद्या येऊ नवीन भाग घेऊन.